नमस्कार. एस एन नेटवर्क प्रस्तुत इतरविन न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सदाम हुसेन मुल्ला. चला तर पाहूया आजच्या ठळ घडामोडी. कोरोना मुक्तीसाठी ग्राम समित्यांकडून कठोर उपाययोजनांची गरज, खासदार धैर्यशील माने. रुईतील आरोग्य उपकेंद्रास भेट, आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना सूचना. जीव घेण्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक असून जीवाभावाची माणसे मृत्युमुखी पडत आहेत. लोकांनी याचे गांभीर्य ओळखून दक्षता घेण्याची नितांत गरज आहे. गावे कोरोनामुक्त करावयाची असतील तर गावागावातील आपत्ती निवारण ग्राम समित्यांनी लॉकडाऊनसह कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करायला हवी, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार माने यांनी शनिवारी रुई तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी मंडळाधिकारी अरुण पुजारी, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे, तलाठी गणेश आवळे, डॉक्टर राजापुरे, आरोग्यसेवक उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच सौ करिश्मा इम्रान मुजावर यांच्या हस्ते खासदार माने यांचे तर उपसरपंच युनुस मुजावर यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. खासदार माने म्हणाले, पहिल्यापेक्षा कोरोनाची दुसरी लाट भयानक असून तिसरी लाट अतिशय चिंताजनक असणार आहे, त्यामुळे औषधांसह खबरदारी हाच महत्त्वाचा उपाय आहे. रुईसाठी ज्यादा लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्या अडचणी खासदारांसमोर व्यक्त केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य अजिम मुजावर, भाऊसाहेब फास्के, जयसिंग शिंदे, प्राध्यापक राजाराम झपाटे, संजय मगदूम, जितेंद्र यादव, राजू बेनाडे आदींनी सूचना मांडल्या. कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, शाखा प्रमुख अविनाश शिंदे, अवधूत कुलकर्णी, आनंदा झपाटे आदींसह ग्रामपंचायत सदस्यांसह मान्यवर उपस्थित होते.